नमस्कार. गुगुस येथील सिमेंट कंपनीतून शासकीय कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंट बॅगचा काळाबाजार होत असल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. धातुरमातुर पद्धतीनं कारवाई करण्यात आल्याचा आरोप होत असताना सिमेंट कंपनीची भूमिकाच यामध्ये संशयास्पद ठरत आहे. दर्शको, 3 डिसेंबरला गुगुस येथील अमराई वाड्यातील कलीम खान यांच्या घरातून नॉट फॉर सेल लेबल असलेल्या एसीसी सिमेंट कंपनीच्या 44 बॅग्स जप्त करण्यात आल्या. घुगुस पोलिसांनी या कारवाईची माहिती एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली असता तपासात आरोपी कलीम खान तसंच सुरक्षा अधिकारी जोगेंद्र शर्मा यांची सुद्धा चौकशी करण्यात आली. तब्बल 72 तासानंतर कंपनीनं याची दखल घेऊन यासंदर्भात तक्रार देखील दाखल केली. कलीम खान यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांची सायराज कंपनी आणि आरएम राजूरकर या कंत्राटी कंपनीविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. जप्त करण्यात आलेला माल 27 नोव्हेंबरचा आहे. या दिवशी राजूरकर आणि सायराज कंपनीसह अन्य शासकीय कामासाठी सिमेंट पाठवण्यात आलं होतं, म्हणून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. पण प्रत्येक सिमेंट कंपनीच्या बॅग्सवर बॅच क्रमांक असतो. हा बॅच क्रमांक नेमक्या कुठल्या सिमेंट कंत्राटदाराकडे आहे याची नोंद कंपनीत असते, त्यामुळे नेमक्या आरोपीवर कारवाई करण्याऐवजी कंपनीकडून सरसकट सर्वांना यात गोवण्यात आलं. दर्शको, कंपनीवर स्थानिक राजकीय दबाव आहे असा आरोप आता होऊ लागला आहे. कंपनीकडून अनेक गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं या शंकांना आता वाव मिळत आहे. कलीम खान हा एसीसी सिमेंट कंपनीत ट्रान्सपोर्टर आहे. तो अन्य कंत्राटदाराचं सिमेंट पोहोचवून देण्याचं काम करतो. ही अत्यंत महत्वाची बाब माहिती असताना देखील पोलीस तपासादरम्यान ती अगदी जाणीवपूर्वक दडवून ठेवण्यात आली. 27 नोव्हेंबरला अन्य शासकीय कामांसाठी सुद्धा सिमेंट पाठवण्यात आलं, मात्र त्यांच्या विरोधात कंपनीने तक्रार दाखल केली नाही. याबाबत राजीव रेड्डी यांना विचारणा केली असता या दिवशी माझ्या कंपनीकडून 150 बॅग्स घेण्यात आल्या आणि 149 बॅग्सचा पूर्ण वापर करून वाचलेली एक बॅग आणि रिकाम्या बॅग्स नियमाप्रमाणे मी कंपनीकडे सुपूर्द केल्याचा दावा त्यांनी केला. कंपनीवर दबाव आणून काही स्थानिक नेते मला बदनाम करीत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार, मैं सायरा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. मैं बहुत गरीबी के घर से आया हूं और पिछले 17-18 सालों से मैं रात दिन मेहनत करके एक मुकाम हासिल किया हूं और बीते 4-5 साल से मैं समाज कार्यों में ज्यादा हिस्सा लेता हूं. इस समाज कार्य को लेके मुझे राष्ट्रीय पार्टी का गुगुस का अध्यक्ष पद दिया गया है और इस काम में मैं बेखूबी से निभा जा रहा था. पिछले 3-4 दिन पहले कुछ सीमेंट पकड़ा जाता है, आरोपी को पुलिस स्टेशन लाया जाता है, इंक्वायरी करके छोड़ा जाता है. उसके बाद में चंद्रपुर से कुछ नेता गुगुस आके कुछ नेतागण से मीटिंग लिया जाता है. उनके साथ में मीटिंग होने के बाद में चंद्रपुर में जाके प्रेस कॉन्फ्रेंस लिया जाता है और पुलिस के ऊपर में दबाव किया जाता है. उसके बाद पुलिस उस बंदे को फिर से लाते हैं, फिर से इंक्वायरी करके फिर से छोड़ दिया जाता है और एसीसी के ऊपर दबाव डाल के नाम देने के लिए बोला जाता है. उसके बाद में गुगुस के अंदर में मैं अपने पक्ष का काम अच्छा कर रहा हूं, इसलिए सत्ताधारी पक्षों को नहीं तकलीफ में जा रहा है, इसलिए उनके पैरों से जमीन खिसक जाएगा. मेरे ऊपर में आरोप करने का पूरा साजिश किया जा रहा है और ये एक राजकीय षड्यंत्र है, लेकिन इस षड्यंत्र के पीछे जो भी होगा मैं डरने वाला नहीं हूँ, इससे डट के मैं काम करने वाला हूँ. याबाबत आरएम राजूरकर यांच्याशी देखील संपर्क केला असता असा कुठलाही गैरव्यवहार आपण केला नसल्याची कबुली आणि प्रतिक्रिया त्यांनी या संदर्भात दिली. प्रकरणामध्ये एसीसी सिमेंट कंपनीने 3 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे, त्याची तक्रार करण्यात आलेली आहे, त्यामध्ये आपलं सुद्धा नाव त्याच्यामध्ये टाकण्यात आले आहे. याबाबत आपलं काय म्हणणं आहे? मागील 20 वर्षापासून मी एसीसी सिमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्टरशिपचं काम करतोय. यापूर्वी असा कुठल्याही प्रकारचा गुन्हा किंवा कृत्य आमच्याकडनं घडलेलं नाही आहे आणि मला 27/11/2018 जे सिमेंट दिलं, 520 बॅग सिमेंट दिलं आहे, ते त्यांच्याच कामावर वापरण्यात आलं आणि त्याच्या खाली बॅग आहेत त्या माझ्याकडे पडलेल्या आहेत, माझ्या स्टोरला ठेवलेल्या आहेत, त्या बॅग मला परत करायच्या आहेत. बाकी इतर माझ्याकडनं असं काही चोरीचं किंवा विक्रीचं असं काही प्रकरण घडलेलं नाही आहे. मग याबाबत तुम्ही काही कायदेशीर कारवाई करण्याच्या म्हणजे पवित्र्यात आहे का? समोर ती शक्यता पडताळून पाहण्यात येईल आणि त्या शक्यतेमध्ये जर तथ्य असलं तर आम्ही जरूर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. 27 नोव्हेंबरला आपण 520 सिमेंट बॅग्स आणल्या आणि त्या सर्वांचा वापर केला असून रिकाम्या बॅग्स आपल्याकडे आहेत असं त्यांनी सांगितलं. याची पडताळणी केली असता या बॅग त्यांच्या गोदामात आढळल्या.
मग पोलिसांनी जप्त केलेल्या सिमेंटच्या बॅग्स कुणाच्या आहेत यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल केल्यानंतर अद्यापही रेड्डी किंवा राजूरकर यांना बोलवण्यात आलं नाही. महत्वाचा प्रश्न. बातमी ऑफिस ब्युरो चंद्रपूर.